नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरसे स्वागत आपलं ट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस ही आता दहावीच्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो यासाठी वेळ दोन तास दिला आहे आणि गुणचाळीस आहे जे विद्यार्थी माध्यमाचे असतील ज्यांचा विज्ञान विषय सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणून सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून असेल म्हणजे जो सीमेमधनं आहे त्यांच्यासाठी नवीन व्हिडिओ येणार आहे तर त्यांनी देखील व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा जेणेकरून जेव्हाही आमची व्हिडिओ येईल सेमी माध्यमातून त्यावेळेला तुमच्यापर्यंत याची नोटिफिकेशन पडेल ओके बघा प्रथम सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस ही आता दहावी विषय विज्ञान तंत्रज्ञान भाग एक वेळ दोन तास आणि गुणचाळीस ही प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रथम सत्र सततसाठी तर उपयुक्त आहेच आहे परंतु तुमचं जे काही बोर्डचा पेपर होणार आहे दोन हजार पंचवीसचा त्या देखील त्यासाठी देखील तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा जेही प्रश्न वाटतात की तुम्हाला सोडवत नाहीये ज्याची तुम्ही क्लिशॉर्ट घ्या आणि गुगलच्या मदतीने किंवा तुमच्याकडे गाईड डायजेस्ट जे काही असेल स्पार्क वगैरे कोयनून याच्या मदतीने तुम्ही ते सोडवू शकता ओके प्रश्न एक ज्यामध्ये म्हटलेला आहे योग्य पर्याय निवडून खाल्ले उपप्रश्नासमोर योग्य पर्याय क्रमांक लिहा ओके ज्यामध्ये पहिला आहे एखाद्या पदार्थाचे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचा पासूनचा मुक्त वेग व्ही ई एस सी बरोबर डॉट 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 तर विद्यार्थी मित्रांनो अ आहे तुम्हाला अनरूट जी एम अपन आर बीमध्ये आहे तुम्हाला जी जीएम अपन आर कम द्या तुम्हाला टू जी एम अपन आर डमध्ये आहे तुम्हाला जीएम अपन टू आर जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे फक्त जसं की अ उत्तर असेल हे उत्तर असेल तर फक्त अ लिहायचं आहे ओके त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो एका सिलिकॉनचे आधुनिक आवर्त सारणीतील नाव टिंबटिंब आहे तर विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय आहे अ आहे तुम्हाला गॅलियम त्यानंतर बीमध्ये आहे तुम्हाला जर्मिनियम कम आहे मला स्कॅडियम डम आहे मला मॉल्ली नम ओके त्यानंतर तिसरं आहे कोळशाची हवेतील ज्वलन ही टिंबटिंब अभिक्रिया आहे अमद आहे तुम्हाला संयोग अभिक्रिया बमदाय तुम्हाला व्यवस्थापन विस्थापन अभिक्रिया कमद आहे तुम्हाला अपघटन अभिक्रिया डमद्या तुम्हाला दुहेरी अपघटन चौथ्या विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे ओके अमदाय निळ्या बमदाय पिवळ्या कमदाय तांबड्या डमद आहे हिरव्या त्यानंतर पाचवा आहे तांब्याची विशिष्ट उष्मधारकता टिंबटिंब आहे ओके बघा चार पर्याय दिले आहेत मध्ये आहे तुम्हाला वन पॉईंट झिरो कॅल पर डिग्री पर ग्राम सेल्सिअस ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मध्ये झिरो पॉईंट झिरो फाय सिक्स कॅल पर ग्राम डिग्री सेल्सिअस ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट झिरो नाईन फाय कॅल पर डिग्री पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस ओके okay, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट इलेव्हन सिक्स कॅल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस okay. ओके त्यानंतर बमध्ये आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा खालील प्रश्नाची उत्तर लिहायची आहे ज्यामध्ये पहिला आहे चुकीबरोबर तेल हा चुकीबरोबर ते यायचा आहे ज्यामध्ये आहे गुरुत्वीय बल हे निसर्गातील सर्वात प्रबळ बल आहे त्यानंतर दुसरं आहे योग्य जोडे जुळवा योग्य जोडे जुळवायचे आहेत स्तंभ ए आणि स्तंभ बीसोबत तर पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो डोबे रायनर ओके डोबे रायनर अमध्ये आहे तुम्हाला अष्टकांचा नियम आणि बीमध्ये आहे तुम्हाला त्रिकाचा नियम तर डोबे डोबे रायनर याचा काय या अष्टकांचा नियम आहे की त्रिक त्रिका त्रिकाचा नियम आहे आय थिंक त्रिकाचा नियम आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या ज्यामध्ये आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून नियम लिहा खालील आकृतीचे निरीक्षण करा ही आकृती दिलेला आहे आणिचा जो काही नियम आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला लिहायचा आहे आए। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथ्या ज्यामध्ये आहे अल्कधर्मी वृदा धातूंना आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या गणात स्थान दिले आहे त्यानंतर पाचवा आहे निष्क्रि निष्क्रिय वायू मूलद्रव्यांची नावे लिहा निष्क्रिय वायू मूलद्रव्यांची नावे लिहायचे आहेत त्यानंतर आहे प्रश्न दोन शास्त्रीय कारणी शास्त्रीय कारणे लिहायच्या आहेत कोणती दोन शास्त्रीय लिहायच्या आहेत ज्याला गिव्ह सायंटिफिक रिझन इंग्लिशमध्ये सेमी विद्यार्थ्यांसाठी म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो हे गिव्ह सायंटिफिक रिझन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शास्त्रीय कारणे चार गुणांसाठी असतं परंतु अगदी महत्त्वाचं असतं बोर्ड परीक्षेसाठी चार गुण तुमच्या हाताचे असतात सर्व शास्त्रीय कारणे तुम्ही पाठ करून जा पहिला आहे विद्युत उपकरणे समांतर जोडणी जोडणे घरगुती विद्युत जोडणी करिता फायद्याचे असते त्यानंतर दुसरं आहे पाण्याच्या असंगत आचरणामुळे थंड प्रदेशात हिवाळ्यात कडक फुटून त्याचे तुकडे होतात त्यानंतर आहे तिसरा नाशवंत खाद्यपदार्थ शीत शीतक पाटात जास्त काळ टिकतात ओके त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बमध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणती तीन उत्तर लिहायची आहेत तुम्हाला इथे पाच प्रश्न दिले आहेत आणि कोणते तीन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे पहिला आहे एका विजेचा बल्ब दोनशे पन्नास व्होल्ट विभान विभवांतर असलेल्या स्रोताला जोडला असता असता त्यातून झिरो पॉईंट पाच एम्पियर विद्युत धारा प्रवाहित होत असेल तर त्या बल्बची विद्युत शक्ती किती असेल ओके दुसरा विद्यार्थी मित्रांनो केपलरचा तिसरा नियम लिहा बदल विद्यार्थी मित्रांनो केपलर केपलर लॉ केपलरचा नियम तुम्हाला केपलरचे तीन जे नियम आहेत ते सर्व पाठ असायला हवेत तोंडपाठ असायला हवेत त्यांचे डेफिनेशन तुम्हाला तीनच्या तीन नियम तुम्हाला पाठ असायला हवेत पाठ ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा विशिष्ट उष्मधारकता म्हणजे काय विशिष्ट उष्मधारकता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनी सांगायचं आहे त्यानंतर चौथा आहे खालील रासायनिक अभिक्रिया संतुलित रासायनिक समीकरणास स्पष्ट करा आता तुम्हाला रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे ती की संतुलित रासायनिक समीकरणास स्पष्ट करायचे आहे सी एच फोर अधिक ओ फोर गिव्ह सी ओ टू प्लस एच टू ओ त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचवा ज्यामध्ये आहे जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्ष शपण अभिक्रिया घडून येते तेव्हा त्या ते अभिक्रियेला काय म्हणतात एका उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा प्रश्न तीन आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा खालील प्रश्नांची उत्तर लिहायची आहे कोणती पाच उत्तरे लिहायची आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जवळपास आठ प्रश्न दिले जाणार त्यापैकी तुम्हाला कोणते पाच सोडवावे लागणार पहिला विद्यार्थी मित्रांनो में मेंडलिवची आवर्त सारणीचे गुण स्पष्ट करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगून त्याचे गणितीय सूत्र स्पष्ट करा ही सर्व प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नपत्रिका आधी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न या प्रश्नपत्रिक सर्व प्रश्न आधी बोर्ड परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत पी क्यूज आहेत तर हे सर्व प्रश्न जर तुम्ही केलेत ना बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला अधिकाधिक हमखास मार्क मिळून जाणार आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून त्या निरीक्षणावरून कोणत्या तत्वाचा बोध होतो ते सांगून ते तत्व स्पष्ट करा ओके बघू शकता ही आकृती आहे हिचं निरीक्षण करून उत्तर लिहायचं आहे चौथा विद्यार्थी मित्रांनो सोबत दिलेली आकृती ओळखा आणि त्या आकृ आकृती पाठिंबागे संकलन स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो जो काही तुमचा ले राईट हँड थंब रूल आहे तो रूल आहे आणि ती संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे तर तुम्हाला डायग्राम दिसण्यासाठी थोडी अडचण येत असेल दॅट्स बाय की इथे झरॉक्समुळे ते, ते प्रॉब्लेम आलेला आहे परंतु काही हरकत नाही तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगू देतो की राईट हँड थंब रूल आहे तुमच्या चॅप्टर नंबर आय थिंक तीन का चारमधून आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचवा ताऱ्यांच्या लुकलुकणे हा वातावरणीय प्रकाशाच्या अपवर्तनाचा स्थानिक पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा ओके पुन्हा प्रश्न वाचतो ताऱ्यांचे लुकलुकणे हा वातावरणीय प्रकाशाच्या अपवर्तनाचा स्थानिक था पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा त्यानंतर सहा आहे विद्युत विद्युत धारेचा औष औष्णिक परिणामावर आधारित असणाऱ्या सहा घरगुती उपकरणांची नावे लिहा सातवा आहे रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक सांगून त्यापैकी दोन घटकांचे स्पष्टीकरण द्या त्यानंतर आठवा आहे पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक एक पॉईंट छत्तीस असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती ओके प्रकाशाचा निर्वातातील वेग बरोबर तीन गुणले दहाच दहा आठ मीटर पर सेकंड दिलेला आहे प्रश्न चौथा दिला विद्यार्थी मित्रांनो जो की तुम्हाला शेवटचा प्रश्न असणार आहे आणि यामध्ये म्हटलं आहे खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा दोन प्रश्न दिला आहे त्यापैकी कोणता एक सोडवायचा आणि पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे विद्युत चलित्र म्हणजे काय विद्युत चरित्राची सुबक आकृती काढून रचना स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो विद्युत चलित्र म्हणजे काय हे सांगायचं आहे त्याची आकृती काढायची आहे सुबक आणि त्याला नावे द्यायची आहे आणि व रचना देखील स्पष्ट करायची आहे ओके त्यानंतर दुसरं आहे बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाची उत्तर लिहा आता ही आकृती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हिचे निरीक्षण करा आणि पुढे प्रश्नांची उत्तरे द्या पहिला आहे प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय हे सांगायचं आहे त्यानंतर ब मध्ये आहे प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काही हे सांगायचं आहे त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो कमधे सोबतच्या आकृतीचे वर्णन करा सोबतच्या आकृतीचे वर्णन करायचे आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती प्रथम सत्र परीक्षा येत्या दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकची ज्याला तुम्ही फर्स्ट टर्म बोलता फर्स्ट सेमेस्टर बोलता बघा विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी महत्वाची आहे सो तुम्ही पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची ते तुम्हाला वाटत असेल हा प्रश्न समजले नाही व्हिडिओला मागे पुढे करू शकता त्याचा स्क्रीनशॉट घ्या गुगलच्या मदतीने किंवा तुमच्याकडे गाईड डायजेस्ट असतील त्याच्या मदतीने तुम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा ओके विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांनी अद्याप व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपण व्हिडिओ टाकत असतो आणि तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी देखील आपण लवकरच टिप्स ट्रिक्स तसेच विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न आपण टाकण्यास सुरुवात करणार आहोत तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या स्क्रीनवरती काही व्हिडिओज दिसत असतील एक प्लेलिस्ट असेल एक व्हिडिओ असेल प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची आता दहावीच्या प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका दिसतील मराठी हिंदी इंग्रजी गणित गनित गणित दोन विज्ञान एक विज्ञान दोन इतिहास भूगोल ओके आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग तुमची व्हिडिओ दिसत असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ती व्हिडिओ प्ले होईल खाली सबस्क्राईबसाठी ऑप्शन असेल सबस्क्राईब करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या विज्ञान आणि तंत्रज्ञान भागिकच्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला लवकरच दिवाळी येणार आहे त्यामुळे दिवाळीच्याही तुम्हाला मी शुभेच्छा देऊन टाकतो सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओला इथेच थांबवतो भेटिया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर